हे सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे आणि तमाम क्रीडा रसिकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कुलस्वामिनी क्रीडा मंडळ आयोजित केलेल्या या स्पर्धेतला पुढचा सामना आपण पाहणार आहोत. तो सामना दुसऱ्या फेरीतला आणि पहिला सामना असेल विठलाई क्रीडा मंडळ पिठलेवाडी वर्सेस विठलाई दोनेवाडी या दोन्ही संघांकरिता हा पहिला पुकार. मात्र मैदानात सुरू असलेला सामना पहा. जय हनुमान पिंपरी गुरुवाडी वर्सेस जोशीवाडी. सामन्यातील नाणेफेकेचा क्रम जिंकल्यानंतर या पिंपरी संघाने प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा म्हणजेच संरक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र या आर के जोशीवाडीकडून एक अचूक प्रयत्न केला जात आहे. या अतिशय जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा प्रयत्न. या खेळाडूची तारीफ करावी लागेल. जोशीवाडीच्या खात्यात एक गोल प्राप्त करून देतो. याला झटापटी म्हणतात किंवा पाठलाक असं म्हणतात आणि या पाठलाकामध्ये यशस्वी ठरला आणि गुण मात्र प्राप्त केलाय. त्यानंतर सात नंबर चढाईपटू चढाई करताना आपण बघतोय पिंपळी गुरुवाडीचा हा चढाईपटू. या चढाईपटूला मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करता येत नाहीये. टच लाईन वरती जाऊन उजव्या कोपऱ्यातून तो प्रयत्न करून माघारी येतोय म्हणजेच परततोय. कोणत्याही प्रकारचं त्याला गुण प्राप्त होत नाहीये. सहा खेळाडू मैदानात आहेत पिंपळी संघाचे आणि सहा खेळाडू मैदानात असताना मात्र या ठिकाणी हा प्रयत्न केला जातोय या चढाईला यशस्वी करण्याचा आर के जोशीवाडीच्या या चढाईपटूकडून. हा चढाईपटू निश्चितपणे अतिशय चांगली कामगिरी करतो. आपण या वर्षात या खेळाडूला अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं होतं. मात्र या ठिकाणी ही तो त्याची चढाई संपवतोय. यानंतरचा सामना असणार आहे डू ऑर डायची. ही चढाई पिंपळी संघाकडून पिंपळी संघाच्या या चढाईपटूला पहा. डू ऑर डायच्या चढाईमध्ये टॅकल केलं जात आहे. मात्र या ठिकाणी आर के जोशीवाडीचा आत्मविश्वास उंचावलाय. आर के जोशीवाडीचा पुन्हा एकदा चढाईपटू आक्रमण करण्याकरता येतोय. हे आक्रमण पाहायचं कशा पद्धतीने करतो या आक्रमणात पाहायचंय त्याला कोणत्या प्रकारचे गुण प्राप्त होतात. कारण हे गुण फार महत्वाचे असतात आणि एक खेळाडू बाद केल्यानंतर एक गुण पुन्हा एकदा आर के जोशीवाडीच्या खात्यात जातात. आपण पाहतो एका बाजूला योगेश उदय हे पंच आहेत तर त्यांना साथ देण्याकरिता आपण पाहतोय ते संतोष बैकर. तर स्कोरर म्हणून माझ्याबरोबर चांगली भूमिका बजावताना आपण पाहतोय निखिल तांदळे. त्यांना साथ देण्याकरिता चेतन गोलाबडे आहेत आणि आम्हाला डीजेची साथ मिळते स्वराज डीजे ऑपरेटर यांच्याकडून शंकरपडीकडून. ही अतिशय जबरदस्त अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेतला आपण हा अत्यंत महत्त्वाचा आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना या ठिकाणी होणार आहे. ते दोन संघ आहेत एकमेकांजवळ टक्कर देणार आहे. तो वेटलाई क्रीडा मंडळ पिठलेवाडी वर्सेस वेटलाई दोडेवाडी या दोन्ही संघांकरिता हा एक पुकार दिला जातोय. मात्र आपण मैदानात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गुरुवाडी संघाकडून या ठिकाणी संरक्षण लावताना आपण पाहिलं होतं कोणत्याही प्रकारचा धोका पत्करलेला नव्हता. सुरक्षित अशा प्रकारचं संरक्षण लावल्यानंतर ही चढाई केली जाते गुरुवाडी संघाकडून. गुरुवाडीच्या या चढाईपटूला रोखताना मात्र मध्यरक्षकाला अपयश प्राप्त होत आहे. चुकीचा प्रयत्न होता आणि चुकीची शिक्षा चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं आणि चुकीची शिक्षा शिक्षेचं प्रत्यंतर काय होत आहे तर गुणामध्ये होत आहे आणि गुण मात्र प्रतिस्पर्ध्याला जातोय ही त्याला शिक्षा होते. आपण जर पाहिलं तर एकूण या ठिकाणी पिंपळी संघाकडून चांगला प्रयत्न केला गेला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला पाहिजे. कमबॅक करणं गरजेचं आहे. पाच खेळाडू मैदानात आहेत. मात्र बारा नंबर जर्सी घेतलेला चढाईपटू ही चढाई करताना आपण बघतोय दोन 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 अशा पद्धतीचं संरक्षण आहे. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय महिला भगिनींकरता विशेष अशा प्रकारची सोय केलेली आहे आणि ही सोय कोणी केली आहे तर त्याचं उत्तर आहे प्रमोद लोटेकर यांनी. आपल्या ज्या मंडप डेकोरेटर्स आहेत यांनी महिलांकरिता विशेष खुर्च्यांची उपलब्धी करून दिलेली आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय जबरदस्त प्रयत्न छान प्रयत्न छान प्रयत्नात मात्र एक यश प्राप्त होत आहे. या यशाचं प्रत्यंतर पुन्हा एकदा एका गुणात होत आहे. पिंपळीच्या खात्यात गुण गेल्यानंतर आता मात्र पिंपळीकडून बारा नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू चढाई करतोय. दोन दोन आणि एक अशा पद्धतीचं संरक्षण या ठिकाणी लावलं जात आहे ते आर के जोशीवाडी संघाकडून. आर के जोशीवाडी संघाचा हा प्रयत्न पाहायचाय कशा पद्धतीने यशस्वी होत होते कारण ही चढाई फार महत्वाची पहिल्या डबातली चढाई असणार आहे. या चढाईकरिता तो मात्र
या ठिकाणी आक्रमक न होता शांत संयमाने चढाई संपवतोय, कारण कबड्डी खेळामध्ये शांत संयम आवश्यक असतो, त्याप्रमाणे धीर देखील आवश्यक असतो, दम देखील आवश्यक असतो, मात्र डू ऑर डायची ही चढाई निश्चितपणे दम भीम या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आक्रमक होऊन या ठिकाणी आपली जी ताकद आहे या ताकदीचा वापर करावा लागणार आहे, कारण डू ऑर डाय मध्ये गुण प्राप्त केला नाही तर मैदानाच्या बाहेर जावं लागतं। आता मात्र हा पहा अतिशय छान प्रयत्न साखळीतून सुटला होता, मात्र अंतिम क्षणाला मदत आली आणि मदतीचा फायदा झाला तो आर के जोशीवडी संघाला। निश्चितच जर पाहिलं तर आर के जोशीवडी संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय। आता मात्र आर के जोशीवडीचा हा चढाईपटू शांत संयमाने कोणताही धोका न पत्करता निर्भय अशा पद्धतीने ही चढाई करण्याचा प्रयत्न करतो, यशस्वी तर करण्याचा तो निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि या चढाईत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गुण प्राप्त होत नाही, निरंकशा पद्धतीने तो चढाई पूर्ण करतोय। दरम्यान ही चढाई संपल्यानंतर मात्र 7 नंबरचा जास्त घेतलेला चढाईपटू प्रत्युत्तरादाखल सुकाई या ठिकाणी गुरववाडी संघाकडून हा प्रयत्न केला जातोय। उजय हनुमान गुरववाडी संघाचा हा चढाईपटू एकदम आपण पाहतोय शांत संयमाने टच लाईन वरती बरोबर उजव्या कोपऱ्यात खेळताना आपण पाहतोय। कुलस्वामीने क्रीडा मंडळ शंकरपणी आयोजित केलेले या स्पर्धेतला हा आपण निश्चितपणे सामना पाहतोय, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय ही चढाई असणार आहे ती डू ऑर डायची चढाई आहे। रोशन बैकर ही चढाई करतो, रोशन पाहूया कशा पद्धतीने चढाई करतो। रोशन मात्र आक्रमक होतोय, रोशनला या ठिकाणी मागे ठेवलं होतं आणि योग्य वेळेला जर योग्य पत्ता जर वापरला नाही तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात, अशा पद्धतीने हा हुकमाचा एक्का म्हणावा लागेल। पहा निश्चितच रायडर बाद होतोय। थँक्यू। आता निश्चितपणे या गुरुबडीला बचकी रहन आहे, क्योंकि या ठिकाणी जर पाहिलं तर हा रोशन होता तो आक्रमक होता, जबरदस्त त्याने काम केलं होतं, मध्यरेषेपर्यंत आला होता, परंतु मध्यरेषेला तो क्रॉस करू शकणार नाही आणि त्याचा फायदा या ठिकाणी गुरववाडी पिंपळी संघाला झालेला आहे आणि याचं प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी एका गुणात होतं। त्यानंतर 12 नंबर जास्ती घेतलेला चढाईपटू ही चढाई संपवतो। एकूण जर पाहिलं तर 3-4 अशा पद्धतीची आपण ही लढत अनुभवतोय, 2-2 आणि 1 अशा प्रकारचं संरक्षण, या संरक्षणाला छेदण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तो या जय हनुमान पिंपळी कुरुंबडी संघाकडून। मला वाटतं प्रथमेश ही चढाई करतोय, आर के जोशीवडीचा प्रथमेश जोशी अतिशय दर्जेदार कामगिरी करणारा हा प्रथमेश आपण या वर्षात अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेऊन ठेवणारा प्रथमेश मात्र या ठिकाणी हे एम टी रेड म्हणजेच कोणत्याही प्रकारचा गुण न प्राप्त करता ही चढाई संपवतोय। प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा गुरुबडी संघाकडून ही चढाई केली जाते। या चढाईत मात्र या गुरुबडी संघाच्या चढाईपटूला एक अचूक असा प्रयत्न करावा लागणार आहे, अचूक अशा प्रकारची ही चढाई करून गुण प्राप्त करून देणं हे त्याला कर्म प्राप्त असणार आहे आणि हा त्याचा आद्यक्रम असणार आहे। या आद्यक्रमाला तो मान देतो का आणि तशा प्रकारची कामगिरी करतो का हे आपल्याला पाहायचं आहे। मात्र 2-2 आणि 1 अशा प्रकारचं संरक्षण, या संरक्षणातून त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये। प्रथमेश पहा या ठिकाणी वेगळ्या प्रकारची रणनीती आत्ता आपल्या खेळाडूंना तो स्वागत करतोय आणि पुन्हा या ठिकाणी ही डू ऑर डायची चढाई या ठिकाणी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय तो गुरुबडी संघाचा हा चढाईपटू। पाहूया खोलवर जाऊन, पहा बरोबर उजव्या कोपऱ्यात तो चढाई करतो, एका बाजूला जर पाहिलं तर आर के जोशीवाडीकडून अत्यंत सोबत संयमाने या ठिकाणी हे संरक्षण लावण्याचा प्रयत्न केला आहे। आता मात्र ही डू ऑर डायची चढाई सहजपणे रोखली जाते। नक्कीच या ठिकाणी दैना झाली आहे ती गुरुंबडीच्या या चढाईपटूची थर्ड रेड वरती, थर्ड रेड असणार हे ती आर के जोशीवडीची। आर के जोशीवडीचा हा चढाईपटू पहा, शेवटची 5 मिनिट असताना गुणफलक पहा, गुरुंबडी संघाची गुणसंख्या 1-3 तर आर के जोशीवडी 5-2 गुणांची आघाडी आर के जोशीवडीच्या खात्यात। ते अजूनही या ठिकाणी गुरुंबडी संघ या ठिकाणी पिछाडीवरती आहे, एक चांगला प्रयत्न, चांगली अशा प्रकारची ही पकड केली आहे आणि गुरुवाडीकडून पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय। एकूण जर पाहिलं तर ही आघाडी
हळूहळू तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. पाच गुणांच्या पाच मिनिटांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना गुरुबडीकडून हा प्रयत्न होतोय. या प्रयत्नात पाहूया गुरुबडीला यश येतं की आर के जोशी वडीला यश येतं, कारण दोन्ही सुख मातंबर आहेत. प्रथमेश पाहूया या पाच मिनिटांच्या कमी काल पाच मिनिटांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना देखील तो आगळी वेगळी रणनीती मैदानात आतो, टचलाईनला स्पर्श करतो, परततोय, कारण त्याला माहित आहे की आपल्या खात्यामध्ये गुणांची आघाडी आहे म्हणजेच लीड आहे आणि हे लीड त्या ठिकाणी तसंच ठेवण्याकरिता आणि त्या लीड वरती तो लक्ष ठेवून या ठिकाणी आपलं लक्ष आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटची चार मिनिटं आहेत आणि चार मिनिटांमध्ये आपण ही जी चढाई पाहतोय ती फार महत्वाची चढाई आहे. जो गुरुबडी संघाकडून चढाई करताना आपण बघतोय दोन आणि एक अशा प्रकारचं संरक्षण पाठलाग करताना मात्र या ठिकाणी स्वतःला रोखतोय आणि रोखून पुन्हा एकदा पाच नंबर जास्ती घेतलेला आर के जोशीवाडीचा सिद्धेश राणे ही चढाई करतोय. पाहूया सिद्धेशला सिद्ध करावं लागणार आहे की या सामन्याचे विजयाचे दावेदार अभी आहोत आणि विजय जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्याला सिद्धता ही गुण प्राप्त करून सिद्ध करावी लागणार आहे. तोच सिद्धेश मात्र या ठिकाणी गुण प्राप्त अक्षय सपाल अब यहाँ पर रेड करेंगे. अब ये देखिए हैंड टच करने का दावा, अंपायर देखेंगे क्या करते हैं. अपील तो जरूर किया है लेकिन अंपायर ने ना मुन्ना ना कहा है. अंपायर अब यहाँ पर जरूर डू और डाई के लिए जूझना पड़ेगा. ये जो आखिरी तीन मिनट का शेष खेल है अब ये देखेंगे. निश्चितच यहाँ पर बचके अच्छा तरह अच्छी तरह से रेड किया और आर के जोशीवाड़ी ने अब ये देखिए टैकल भी अच्छा किया. बढ़िया प्रयास करते हुए अच्छा प्रयास अच्छी कोशिश रोशन बैकर मैदान में है. तीन नंबर का ये खिलाड़ी है. ये खिलाड़ी अब रेड करते हुए बार बार कोशिश करते कुल स्वामिनी क्रीड़ा मंडल शंकर पड़ी के तरफ से ये आयोजित किया है इस टूर्नामेंट का. अब देखिए फ्लड लाइट ऑन है. अब ये लाइट जब ऑन रहते हैं तो अच्छा यहाँ पर माहौल तैयार होता है. बड़े तादाद में दर्शक है और दर्शकों के साथ हम इस मैच का आनंद ले रहे हैं. मैच है आर के जोशीवाड़ी और जय हनुमान पिपली गुरु पड़ी के बीच गुरु पड़ी के तरफ से ये अब रेड करने की कोशिश करेंगे. अब लीड तोड़ने के लिए तैयार है. लीड को यहाँ पर तोड़ना है सिर्फ दो मिनट में. अब दो मिनट का ये खेल शेष. अब देखेंगे क्या पुकार दिया जाता है. विठलाई पिटलेवाड़ी आणि विठलाई डोणेवाड़ी या दोन्ही संघांकरिता तीसरा पुकार. बहुत ही अच्छा और क्रुशल मैच बेहतरीन अंदाज से खेलते हुए सुपर टैकल ऑन रहेगा अब पिपली गुरुबड़ी के लिए. अब देखेंगे किस तरह का यहाँ पर प्रयास करते हैं. लेकिन ये जो खिलाड़ी है जो रेड कर रहे वो होनहार खिलाड़ी है क्योंकि उन्हें मालूम है अपने पास यहाँ पर लीड है और ये लीड ध्यान में रख के यहाँ पर प्रयास करते हुए टाइम पास करने के बाद अब ये देखेंगे रेड रेड करने के लिए तैयार. अब ये देखेंगे जरूर बजर तो नहीं बजा है, बजर बज चुका है यानी यहाँ पर ये डू और डाई की रेड है. डू और डाई की रेड में देखेंगे क्या करते हैं. अब ये देखिए सुपर टैकल, क्या बात है. डू और डाई को यहाँ पर सरेंडर किया तो अंक प्राप्त किए. आखिरी एक मिनट और डू और डाई की रेड. अब ये देखेंगे डू और डाई की रेड. आपण हा सामना बघतोय. ज्या सामन्यात आता बरोबरी झालेली पाहतोय. स्कोर बोर्ड पाहिलं तर 8-8 अशा पद्धतीने पुढे सरसवलेलं आहे. मात्र सिद्धेश राणे ही चढाई करतोय, टच लाईन वरती स्पर्श करतोय, स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात जाऊन तो हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र हुलकावणीला दाद न देता अत्यंत सावध संयमाने अशा प्रकारचं संरक्षण लावलं गेलं ते गुरुबडीकडून. मात्र गुरुबडी आता चढाई करता सज्ज होतं. चार खेळाडू मैदानात आहेत. जर आर के जोशीवाडीची डोकेदुखी काय ठरली तर आर के जोशीवाडीची डोकेदुखी ठरली तर रोशन बेकर बराच काळ मैदानाच्या बाहेर राहिला. ही डोकेदुखी आर के जोशीवाडी करता होते. जमेची बाब गुरुबडी करता ठरली होती. गुरुबडीकडून मात्र आता चढाई केली जाते. या चढाईत मात्र गुरुबडीला कोणत्याही प्रकारचं गुण प्राप्त करता येत नाही. दोन्ही संघाने एक एक चढाया पाच समान गुण झाल्यानंतर निरंक